ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात अहमदनगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये. नगर शहरामध्ये सध्या अनेक ठिकाणी रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे श्वसनाची विकारही नागरिकांमध्ये वाढताना दिसून येत आहे. खड्डे तातडीने बुजवा असे आदेश आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र आता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा आदेश मानला आहे. मात्र खड्ड्यांमध्ये डांबर आणि खडीऐवजी मुरुम माती टाकून खड्डे भरत असल्याने पुन्हा एकदा नगरकरांना धुळीची मेजवानी महानगरपालिका देते की काय असा प्रश्न आता प्रत्येक नागरिकांना पडला आहे. नगर शहरातील मुख्य रोड असलेल्या दिल्ली गेट ते पत्रकार चौक दरम्यान पडलेल्या खड्ड्यांमध्ये महापालिका माती आणि मुरुम टाकत असल्याने पुन्हा एकदा नगरकरांना धुळीचा सामना करावा लागत आहे. केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नव्या मार्गदर्शक तत्वातील जाचक अटींमुळे पीओपीची मूर्तीवर बंदी येण्याची शक्यता असल्याने पीओपी मूर्ती उत्पादनावर बंदी येऊ नये अशी मागणी अहमदनगर जिल्हा मूर्तीकार संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. याबाबत आज नगर शहरातील सर्व मूर्तीकार बांधवांनी एकत्र येत मेळावा घेऊन प्रत्येकाला येणाऱ्या समस्येबाबत विचार विनिमय केला. पीओपी हे पर्यावरणाला घातक नसल्याने सरकारने बंदीबाबत पुनर्विचार करावा असा ठराव राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठवण्यात यावा असा ठराव या मेळाव्यात करण्यात आला. अहमदनगर जिल्हा मूर्तीकार संघटना व प्रांत मूर्तीकार संघटना यांच्या संयुक्त प्रयत्नामधून महाराष्ट्रामध्ये जे मूर्तीकारांवर पीओपी बंदीचे येऊ घातलेले संकट आहे त्या विरोधामध्ये आज आपण प्रांतव्यापी आंदोलन व मेळावा घेतलेला आहे. तेव्हा सगळ्याचं असं म्हणणं आहे पीओपी कोणत्याही प्रकारे प्रदूषण करत नसून त्याला ताबडतोब चालू करावे एवढी त्यांची मागणी आहे सर्वांची. या सर्व प्रकारच्या उपक्रमांमधनं शास्त्रज्ञांनी एवढंच निदर्शनास आणून दिलेलं आहे की पीओपी ज्या प्रकारे हे दूषित ठरवतात त्या प्रकारे ते दूषित नसून तो पर्यावरणप्रेमी असाच मातीचाच घटक आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. दळणे भाजणे चाळणे एवढीच प्रक्रिया केली जाते. तसंच हे जे हे मटेरियल आहे घराच्या सुशोभीकरणामध्ये वैद्यकीय उपचारांमध्ये पक्ष्यांच्या खाद्यामध्ये अशा इतर ठिकाणी सगळीकडे वापरलं जातं तर हे कुठल्याही प्रकारे प्रदूषण करणारं असतं तर इकडच्या ठिकाणी कुठेही वापरलं गेलं नसतं. तसंच मूर्त्यांची मागणी किंवा मागणी पुरवठा उत्पादन यामध्ये जर बघितलं तर पीओपीच्या मूर्त्या करणं जरा सोयीचं आहे व त्या पुरेपूर बनल्या जातात. जेवढी मागणी असते त्या पद्धतीने बनल्या जातात म्हणून आमचा पीओपीच्या मूर्त्यांना आग्रह आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे उद्या नगर शहराच्या दौऱ्यावर येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची बैठक होणार आहे. मात्र उत्साही शिवसैनिकांनी त्यांच्या नावाचे फ्लेक्स लावले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट समोरच शिवसेनेच्या वतीने कमान उभ्या केल्याने हा शासकीय नियमांचा भंग होत असून याबाबत जिल्हाधिकारी आता काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरोडा घालून 3 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रमोद कराळे 3 वर्षापासून फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नगर येथे आला असता अशी माहिती मिळताच वसंत टेकडी येथून त्याला ताब्यात घेतलं आहे. कराळे याच्यावर नगर शहरासह राहुरी येथे गंभीर गुन्ह्यांची नोंद केलेली आहे. राष्ट्रवादी भवन येथे अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते आज प्राध्यापक श्याम शिंदे यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. बाबासाहेब पाटील यांनी सदर नियुक्ती केली आहे. याप्रसंगी कर्जत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष काका तपकीर तसेच अहमदनगर शहर राष्ट्रवादीचे संघटक राजेश भालेराव युवा कार्यकर्ते संचित निकम ज्येष्ठ कला दिग्दर्शक सुधीर देशपांडे शिवाजी नरसिंग नंदेश शिंदे श्रेयस शिंदे कुंदा शिंदे आदी उपस्थित होते. या नियुक्तीबद्दल राष्ट्रवादी पक्षाचे आमदार संग्राम भैया जगताप यांनी अहमदनगरच्या कला क्षेत्रातील अनेकांनी शिंदे यांचं अभिनंदन केलंय. या बातम्यांसह आपण येथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबर बात
या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।